संविधान दिनाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला भीमा कोरेगाव येथून संविधान सन्मान मार्चला सुरुवात होणार आहे. या संविधान सन्मान मार्चमध्ये राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातनं भीमसैनिक सहभागी होणार आहेत अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे. या संविधान सन्मान मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधानाबाबत प्रबोधन व्हावे या उद्देशाने मोर्चाचे आयोजन केले असल्याचे कवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 26 नोव्हेंबर या देशातला एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. स्वतंत्र भारतातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. 26 नोव्हेंबरला 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना प्रदान केली आणि 26 जानेवारी 1950 ती लागू करण्यात आली, अस्तित्वात आली. या संविधान दिनाचं 69वं वर्ष आहे. संविधान दिनाच्या या 69व्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विजयस्तंभ भीमा कोरेगाव येथून 26 नोव्हेंबरला संविधान दिनी भीमसैनिकाचा संविधान सन्मान लॉंग मार्च सुरू होणार. 26 नोव्हेंबरला या मोर्चा सुरुवात होणार असून 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीच्या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे.